मित्रांनो, दुसरा आता सध्या राज्यात एक गंभीर प्रश्न आहे आरक्षणाचा, आणि त्यामध्ये आता पण काही मुलं घोषणा देऊन गेली, तो त्यांचा अधिकार आहे, पण आता सगळेच जण आरक्षण मागायला लागले. मराठा सरकार समाज बोलतो की आम्हाला आरक्षण द्या, ते म्हणतात की सगळ्यांना सरसकट कुणबी त्या बाबतीमध्ये द्या. आता सरसकट कुणबी देत असताना कुणबीमध्ये जे आहेत ते म्हणतात की आमच्या मध्ये तुम्ही इतरांना का घालता, ज्यांच्याकडे कुणबीचं रेकॉर्ड असेल, दाखले असतील, त्यांना कुणबीमध्ये आहे, ते जर नसतील तर त्यांना कुणबीमध्ये या, ज्यांच्याकडे जुनं रेकॉर्ड असेल ते. परंतु मनोज तरांगे पाटलांचं म्हणणं आहे की आम्हाला द्या, उद्यापासून काहीतरी त्यांची वेगळी भूमिका आहे. धनगर समाज म्हणतो आम्हाला एसटी मध्ये द्या, मागे धनगर समाजाला एमटी मध्ये दिलंय, पण ते म्हणतात काय आमचा एसटी मध्येच आम्हाला पाहिजे. आदिवासी म्हणतात एसटी मध्ये त्यांना देऊ नका, आमच्यात तुम्ही आणू नका, आमचं सोडून कुणाला काय द्यायचं ते द्या. ओबीसी वाले म्हणतात आमचं सोडून इतरांना काय द्यायचं ते द्या. आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी, त्याच्यात सगळ्यांनी सांगितलं की 52% आरक्षणाला न धक्का लावता आधीच आरक्षण जे काही द्यायचं असेल ते द्या. आता ही मुलं म्हणतात आरक्षण आमच्या हक्काचं, जरूर हक्काचं आहे, नाही कुणाच्या बापाचं, नाही बाबा कुणाच्या बापाचं, पण ते देताना एकदा प्रयत्न झाला, दुर्दैवाने तो हायकोर्टाने नाकारला, दुसऱ्यांदा प्रयत्न झाला तो सुप्रीम कोर्टाने नाकारला. त्याच्या संदर्भामध्ये आता घाई बिचारी आरक्षण द्यायचा प्रयत्न झाला आणि पुन्हा नाकारलं गेलं तर म्हणतील हे राजकीय लोक तर नुसते फसवेगिरीच दिशाभूल करतात, खोटं सांगतात. हे आता समाज ऐकायला तर एवढा मोठा जातो की सगळे आश्चर्यचकित होतात. आणि या पद्धतीनं आता सौदीवरूनच नाना पाटील आले, तिकडं पण आज काहीतरी मीटिंग होती. हे प्रत्येकाचा हक्क आहे, मी कुणाच्या हक्काच्या बद्दल बोलत नाही, तर पुन्हा लगेच त्याच्यात वेगळ्या पद्धतीच्या बातम्या सुरू करतात. पण ते देताना कायद्याच्या नियमाच्या आता 52% आरक्षण सगळ्यांना आहे, 10% इकॉनॉमी विकास सेक्शनला आहे, असं 62% आहे, आणि राहिलेलं काहीतरी 38% आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतलेली आहे. देशात एसटी मध्ये आरक्षण द्यायचं म्हटलं तर तो अधिकार हा राज्य सरकारचा, एससी आणि एसटी मध्ये. ओबीसीच्या संदर्भामध्ये मागे आपण प्रयत्न केलेला होता, त्यावेळेस काय झालं ते बघितलं. त्याच्याकरता न्यायाधीश शिंदे साहेबांच्या एक समिती नेमलेली, ते त्याच्याबद्दलचा अभ्यास करतात. हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने कोणत्या कारणाकरता नाकारलंय, ती कारण कशी परत नाकारता येणार नाही या पद्धतीचा प्रयत्न करायचा, परंतु ते म्हणतात मला बाकीचं माहित नाही, मी 30 अधिक 10 40 दिवस तुम्हाला दिले, आता मला आरक्षण पाहिजे. आणि मला एक कळत नाही, आरक्षणाच्या करता मुलं पण काही काही स्वतःचा जीव गमावतात. अरे एवढ्या सुंदर जगात महाराष्ट्रात तुम्हाला आई वडिलांनी जन्माला घातलंय असा जीव द्यायला नाही, त्याच्या संदर्भामध्ये अनेक प्रसंग येतात, परंतु जीव स्वतःचा देणं हा त्याच्यातला मार्ग नाही. तुम्ही वाघासारखं जीवन जगलं पाहिजे. आणि असं जर कोणी मला काढत असेल तर त्या मुलांना माझं सांगणं आहे की बाबा तो ते डोक्यातनं तसलं विचार काढा. मध्ये काही शेतकरी पण आत्महत्या करायचे कुठं अडचणीत आले तर त्याच्याकरता 1 रुपयात पीक विमा आणला मी तुम्हाला, 0% व्याजाने पीक कर्ज 3 लाखापर्यंत द्यायला सुरुवात केली ना, कुठं आता 6 वर्षाच्या दारामध्ये जाऊ लागते. वेगवेगळ्या पद्धतीने आता पण खरीपाच्या वेगवेगळ्या धान्याचे दर पण वाढवून दिले,